नमस्कार मित्रांनो, मी प्राध्यापक डॉक्टर संतोष सूर्यवंशी परत एका नवीन व्हिडिओमध्ये आपलं सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो. मित्रांनो, आपण ह्या व्हिडिओमध्ये आज क्रिप्टोकरन्सी संदर्भात एक महत्वाचा अपडेट जे आहे गव्हर्नमेंट ऑफ इंडियाकडून आलेला आहे आणि ह्या अपडेट संदर्भामध्ये माझा एक व्ह्यू आणि तुम्हाला काही अलर्ट करण्यासंदर्भात हा व्हिडिओ मी या ठिकाणी तयार करत आहे. मित्रांनो, 29 नोव्हेंबर पासून केंद्र सरकारचं आपलं हिवाळी अधिवेशन जे आहे ते सुरू होते आणि ह्या हिवाळी अधिवेशनामध्ये क्रिप्टो करन्सीचं नियमन करण्यासंदर्भाचं एक विधेयक जे आहे ते काय करण्यात येणार आहे त्या ठिकाणी मांडण्यात येणार आहे. त्या विधेयकाला सरकारनं नाव दिलं आहे क्रिप्टो करन्सी रेग्युलेशन अँड ऑफिशियल डिजिटल करन्सी बिल 2021. म्हणजे ह्या क्रिप्टो करन्सीच्या बिलाच्या नावामध्येच खूप दोन महत्वाच्या गोष्टी ज्या आहेत ते सरकारनं काय केले त्या ठिकाणी मेन्शन केल्या आहेत हे पहिल्यांदा लक्षात घ्या. पहिलं म्हणजे गव्हर्नमेंट बिटकॉइनला रेग्युलेट करू इच्छितय, म्हणजे त्याच्या संदर्भात सध्या कोणतेही नियम जे आहेत ते आपल्या भारतामध्ये नाही, त्याला नियमाच्या अंतर्गत एका फ्रेमवर्क मध्ये आणण्याचा प्रयत्नशील आहे. दुसरा त्याचा अर्थ असा आहे की बाबा गव्हर्नमेंट ऑफ इंडिया जे आहे ते स्वतःची एक लीगल करन्सी जी आहे ती बिटकॉइन करन्सी आणू इच्छित या संदर्भाचं हे बिल आहे. मग मित्रांनो, हे बिल आल्यानंतर ह्या बिलामध्ये जे आता सध्या मेन्शन करण्यात आले त्यामध्ये असं म्हणण्यात आलं की बाबा सर्व प्रायव्हेट बिटकॉइन जे आहेत किंवा सर्व प्रायव्हेट व्हर्च्युअल करन्सी जे आहेत त्याच्यावरती सरकार काय करणार आहे त्या ठिकाणी क्रिप्टो करन्सीवरती बॅन आणणार आहे हे त्यामध्ये त्यांनी सांगितलेलं आहे आणि स्वतःची करन्सी लॉन्च करायचं रिझर्व्ह बँकेच्या माध्यमातून त्यांचा प्रयत्नशील आहे. या संदर्भात IIT मद्रास जे आहे ते ऑलरेडी इनिशिएट आहे, त्यांचं काम सुरू आहे जे भारत सरकारला बिटकॉइन तयार करण्यासाठी मदत करत आहे. पण ह्याच्यामध्ये एक त्यांनी बाब जी आहे ती काय केली त्या ठिकाणी मित्रांनो मेन्शन केले, त्यामध्ये त्यांनी असं सांगितलंय की बाबा हे जे बिटकॉइन आहे किंवा ही जी डिजिटल करन्सी आहे किंवा क्रिप्टो करन्सी आहे त्याच्या टेक्नॉलॉजी संदर्भातील काही कंपन्यांना आम्ही ह्या बॅन मधून वगळणार आहे. हा एक खूप कन्सर्निंग मुद्दा असणार आहे किंवा हा एक गेम चेंजर मुद्दा असणार आहे बिटकॉइन साठी हे पहिल्यांदा लक्षात घ्या. म्हणजे सध्याचे जे एक्झिस्टिंग प्लेयर आहेत बिटकॉइन मधले यांना कुठेतर बाजूला काढून प्रायव्हेट प्लेअरला काहीतर रेग्युलेटरी किंवा जे स्टॉक मार्केटमध्ये लिस्टेड असणाऱ्या कंपन्या किंवा ज्यांचं बिटकॉइन वरती सध्या टेक्नॉलॉजिकल खूप अडवान्स स्टेजला काम आहे अशा लोकांना ह्या कंपनी ह्या बिलाच्या माध्यमातून भारतामध्ये एक स्टेज देण्याचा प्रयत्न पण केला जाऊ शकतोय. त्यामुळे आपल्याला येणाऱ्या कालखंडामध्ये काही स्टॉक मार्केटमधल्या स्पेसिफिक कंपन्यांवरती काय करावं लागेल लक्ष ठेवावं लागणार आहे हे पहिल्यांदा लक्षात घ्या. आणि ही न्यूज जशी बाहेर आली तस तसं मित्रांनो बिटकॉइन मध्ये प्रचंड मोठी घसरण जी आहे ती त्या ठिकाणी झाली होती आणि त्यानंतर परत त्या बिटकॉइन मध्ये रिकव्हरी सुद्धा झालेली आपल्याला दिसून आली. आणि तुम्ही जर बिटकॉइनचा किंवा क्रिप्टो करन्सीचा जर विचार केला तर पाठीमागच्या काही 1 ते 2 स्टेटमेंटमध्ये आपल्या देशाचे पंतप्रधान जे आहेत नरेंद्र मोदी यांनी वेगवेगळ्या बैठका घेतल्या होत्या, त्यांच्या ऑलरेडी मिटिंगा सुरू होत्या, त्यामध्ये पण त्यांनी हा कन्सर्निंग पॉईंट रेज केला होता की बाबा ह्या बिटकॉइनचा किंवा क्रिप्टो करन्सीचा वापर जो आहे तो टेरर फंडिंगसाठी होऊ शकतो किंवा काळ्या पैशासाठी पण ह्याचा वापर केला जाऊ शकतो किंवा अंमली पदार्थांचं खरेदी विक्री करण्यासाठी ह्याचा वापर केला जाऊ शकतो. ज्याचा वापर करून क्रिप्टो करन्सीमुळे देशाची जी इंटिग्रिटी जी आहे त्याच्यावरती कुठेतरी एक इश्यू तयार होऊ शकतो, त्यामुळे सरकारनं काय केलंय त्याच्यावरती एक बॅन आणण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि मित्रांनो सर्वात महत्वाचं काय, आपल्या रिझर्व्ह बँकेचे जे गव्हर्नर आहेत शक्तिकांत दास यांनी देखील ऑलरेडी सांगितलं होती बाबा क्रिप्टो करन्सी जी आहे ती देशाच्या इकॉनॉमिक स्टॅबिलिटीवरती आणि फायनान्शियल स्टॅबिलिटीवरती किंवा इव्हन टोटल मॅक्रो इकॉनॉमिक इंडिकेटर जे आहे त्याच्यासाठी हा कन्सर्निंग पॉइंट असणार आहे हे अगोदरच त्यांनी काय केलंय सांगितलेलं आहे. मित्रांनो सध्याला आपल्या देशामध्ये ऑलमोस्ट 10 कोटीपेक्षा जास्त क्रिप्टो करन्सी इन्व्हेस्टर आहेत, त्यांची इन्व्हेस्टमेंट आहे, त्यांनी ऑलरेडी स्वप्न बघितलेत की आपण एका रात्रीत 1 लाख रुपये कमवू, 1 करोड रुपये कमवू आणि खूप मोठं होऊ. आणि मित्रांनो खूप काही लोक सुद्धा ह्या स्टॉक बिटकॉइन मध्ये किंवा क्रिप्टो करन्सीमध्ये इन्व्हेस्टमेंट करून त्या लोकांनी 1 लाख करोड रुपये कमवलेले देखील आहेत. मग ज्या लोकांनी ह्या बिटकॉइन मध्ये किंवा क्रिप्टो करन्सीमध्ये इन्व्हेस्टमेंट करून 1 लाख करोड रुपये आतापर्यंत कमवले त्यांचं काय होणार, तर मित्रांनो मे बी सरकार ह्या बिलामध्ये असं काहीतरी प्रावधान करेल, अशा काहीतरी गोष्टी आणेल जी बाबा पाठीमागच्या 4 ते 5 वर्षामध्ये 6 वर्षामध्ये ज्या ज्या लोकांनी बिटकॉइन मध्ये किंवा क्रिप्टो करन्सीमध्ये इन्व्हेस्टमेंट केले तुमच्या इन्व्हेस्टमेंटवर तुम्हाला जे रिटर्न मिळाले त्या रिटर्न वरती डिजिटल गेन टॅक्स सारखा प्रकार जो आहे तो सरकार आणू शकतं आणि त्यामध्ये ते सांगू शकतात की बाबा तुम्ही 60%, 70% टॅक्स गव्हर्नमेंटला पे करा. मी का सांगतोय मित्रांनो 60%, 70%, 80% गव्हर्नमेंट टॅक्स तुम्हाला मागू शकतं, इन्कम मधला शेअर्स मागू शकतं, कारण का हे मोदी सरकार आहे हे पहिल्यांदा लक्षात घ्या. कारण का ह्या सरकारकडे हे चांगलं स्किल आहे की बाबा देशातील लोकांकडून कसं काढून घ्यायचं, म्हणजे जसं काय पाठीमागं काळ्या पैशावर बॅन करण्यासाठी सरकारनं काय केलं होतं नोटबंदी आणली होती, GST आणली होती किंवा बऱ्याच गोष्टी ज्या आहेत त्या इलिगल गोष्टी आहेत किंवा ज्या चुकीच्या गोष्टी अर्थव्यवस्थेमध्ये घडतात त्याच्यावरती कशा पद्धतीने कंट्रोल आणायचा आणि त्याच्यातून कसा बाहेर काढायचं हे सरकारला चांगलं माहित आहे. त्यामुळे बिटकॉइन वरती देखील सरकार हे गोष्ट करू शकतं, हेवी टॅक्सेस या ठिकाणी लावू शकतं, त्यामुळे 10 कोटी इन्व्हेस्टरचं
आता लक्ष जे आहे ते मित्रांनो हिवाळी अधिवेशनाकडे असणार आहे. हिवाळी अधिवेशनामध्ये कशा पद्धतीचा कायदा जो आहे तो पास होणार आहे हे बघावं लागेल आपल्याला. हे पहिल्यांदा लक्षात घ्या. पण मित्रांनो एक महत्वाची गोष्ट आहे, ह्या बिलामध्ये जे पहिल्यांदा जे वाक्य मेन्शन केलंय ना त्यांनी की बाबा काही आम्ही कंपन्यांना ह्याच्यामध्ये माफ करणार आहोत किंवा सोडून देणार आहोत किंवा त्या ज्या टेक्नॉलॉजी संदर्भात काम करतात हा कुठेतरी एक गेम चेंज असणार आहे. काही कंपन्यांवरती तुम्हाला येणाऱ्या कालखंडामध्ये स्टॉक मार्केटमध्ये देखील लक्ष ठेवावं लागणार आहे. हे पहिल्यांदा लक्षात घ्या. कारण एखादी आयटी कंपनी, एखादी टेक्नॉलॉजी बेस्ड कंपनी किंवा एखादी आर्टिफिशियल इंटेलिजन्स मध्ये ऑलरेडी डॉमिनेंट जी कंपनी काम करते, मायनिंग संदर्भात जी कंपनी काम करते, मेबी ती कंपनी ह्याच्यामुळे बेनिफिशियरीज बनू शकते किंवा त्या कंपनीला जर ह्याचं काही अडवांटेज होणार असतील तर ही शक्यता आपण नाकारता येत नाही. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद. थँक्यू.